टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणारे सर्व खेळाडू काल मायदेशी परतले. सर्व खेळाडूंचे नवी दिल्लीतील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर पदक विजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या सोहळ्यासाठी मंचावर लावण्यात आलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो मोठ्या आकाराचा लावल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. पदक जिंकून आलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्र्यांबरोबरच खेळाडूंनीही आपली मतं व्यक्त केली. मात्र या कार्यक्रमासाठी मंचावर लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या बॅकड्रॉपने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. मंचावरील या पोस्टरवर पदक विजेत्या खेळाडूंच्या फोटोपेक्षा पंतप्रधान मोदींचा फोटो मोठ्या आकाराचा असल्याचं स्पष्ट दिसतंय आणि याच पोस्टरमुळं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही याबद्दल ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावलाय. मंचावरील बॅनरचा फोटो शेअर करत त्यानं सर्व गोष्टी या PR भाग आहे आणि PR सर्व काही आहे असं सुद्धा म्हणलंय. काँग्रेसच्या भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास BV यांनीही ट्विटरवरून हा फोटो शेअर करत पदक मोदींनी जिंकून आणलंय का असा खोचक टोलासुद्धा लगावलाय. BV यांनी पुन्हा एक ट्विट केलंय आणि त्यात म्हणलंय, खुद के चेहरे से ऐसी मोहब्बत ना पहले देखी है ना सुनी है, अशा ओळींसहित या कार्यक्रमांमधील मंचाचा फोटो त्यांनी शेअर केलाय, ज्यात पंतप्रधान मोदींचा चेहरा फार दुरूनही ओळखू येत असून खेळाडूंचे फोटो तुलनेनं लहान आकाराचे आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडा प्रकारातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी यांच्याऐवजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्याचा निर्णय जाहीर केला होता. तेव्हाही विजेंदरने मोदी सरकारवर निशाणा साधला होता. बाई हे फक्त नाव बदलू शकतात, काही दिवसात भारताचं नाव देखील बदलून USA करतील असा टोला विजेंदर सिंगने ट्विटरवरून लगावला होता.